मध्ये इथंच थांबूया. असं सगळ्याच अशा लेक्चर असतात. खूप छान आहे ना ग. खूप छान आहे. कन्व्हिनियंट आहे. बरं सर, येते आता मी. केमिस्ट्रीचं लेक्चर सुरू होईल धाबुकडे सरांचं. धाबुकडे सरांचं? केमिस्ट्रीला तुला पवार सर आहेत ना? अगं पवार सर पण आहेत आणि धाबुकडे सर पण आहेत. रेग्युलर टीचिंग साठी पवार सर आणि कोचिंग साठी एक्सपर्ट म्हणून धाबुकडे सर. धाबुकडे सर हे आठवड्यातून दोनच वेळा येतात आणि त्यामध्ये ते MCQ, JEE, NEET वगैरेची प्रॉपर तयारी करून घेतात. इथे काही ठिकाणी प्रत्येक विषयाला एक शिक्षक मिळत नाही आणि तुमच्याकडे दोन दोन शिक्षक. दिस इज नॉट फेअर. अग मग तू पण घे ना श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स ला ऍडमिशन. मग तूही होशील आणखी फेअर. आजच निश्चित करा तुमचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा मध्ये. विटा शहरात अवैध सुगंधी तंबाखू जप्त. नमस्कार, मी तेजस्विनी खराडे, तुम्ही बघताय वज्रधारी न्यूज. विटा पोलिसांची कामगिरी. विटा शहरातील शिवाजी चौक येथे मोठ्या प्रमाणात अवैध असलेला सुगंधी तंबाखूचा साठा विटा पोलिसांनी जप्त केला आहे. स्कॉर्पिओ नंबर MH10BA1144 या गाडीतून मोठ्या प्रमाणात सुगंधी तंबाखूची तस्करी होत असल्याची गोपनीय माहितीच्या आधारे विटा पोलिसांनी ही कारवाई केली आहे. विटा पोलिसांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली आहे. सुमारे 5,27,400 रुपयांचा केसरयुक्त विमल पान मसाला, V1 सुगंधित तंबाखू, RMD पान मसाला, गुटखा असे बंदी असलेले तंबाखू पदार्थ पोलिसांनी जप्त केले आहे. हा माल घेऊन जाणारी 6,00,000 रुपयांची स्कॉर्पिओ गाडी देखील पोलिसांनी जप्त केली आहे. सदर कामगिरी पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके यांच्या मार्गदर्शनात विटा पोलिसांनी केली आहे. तंबाखूचा साठा जप्त करण्यात आल्याची ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण वज्रधारी न्यूजवरती पाहत आहात. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी बघत रहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद. सर्व कुटुंबासाठी, कुटुंबातील सर्वांसाठी दर्जेदार कपडे मिळणारे एकमेव वस्त्र दालन श्री गणेश कलेक्शन. अद्यावत शूटिंग, शर्टिंग, फॅशनेबल साड्या, रेडीमेड गार्मेंट, माहेरी व आहेरी साड्या, लग्न बस्त्याची खास सोय, आमची वैशिष्ट्ये, फ्रेश माल, नाविन्यपूर्ण व्हरायटी, प्रत्येक विभागाची आकर्षक मांडणी, प्रशस्त व भव्य दालन. कपडे खरेदीचा मनमुराद आनंद घेण्यासाठी सर्वांचं एकच सिलेक्शन, श्री गणेश कलेक्शन. प्रोप्रायटर शरद हरुगडे. आमचा पत्ता वाझर रोड, आळसंद, तालुका खानापूर, जिल्हा सांगली.